पलीकडच्या काळामध्ये आपल्या फटाकड्या, आपल्या हलग्या, आपलाच मंडप, आणि आपणच भाषण करायचं. माणूस आहे मी तसा, पॅन्ट घातली म्हणजे काय नवा नाही आहे. त्यामुळं तुम्हाला लाल दिव्याची गाडी मिळावी अशी आमची सदिच्छा. आम्हाला आता कुठं वकिली करा म्हणलं तर करू, तुम्ही म्हणला तर करू आम्ही वकिला. आमचं बी ऐकतील थोडं बहुत, तुमचे सुद्धा लोक. असं पुन्हा एकदा तुम्हाला बी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा पापरीकरांनी आणि वक्तीशा आमच्या शिवाजीनं की हसतमुख आहे, त्याच्या दोन ब्रँच आहेत आता, तो याहीपेक्षा अजून दोन तीन ब्रँचेस तुमच्या व्हाव्या. एवढा मोठा कार्यक्रम आपण केला, खरं म्हणलं तर आम्हाला लाजूल असा कार्यक्रम केला. एखाद्या संस्था अशी कार्यक्रम करणार नाही, तसं एका व्यक्तीशा म्हणजे किती जीवापार प्रेम करणारी माणसं असतात, ह्याच्यापेक्षा काय मिळवायचं असतंय मिळून मिळून, हे मिळणं खूप कठीण असतंय. मी कुणावर टीका टिप्पणी करत नाही, परंतु अलीकडच्या काळामध्ये आपल्याच फटाकड्या, आपल्याच हलग्या, आपलाच मंडप, आणि आपणच भाषण करायचं, आणि आता काय दिवसानं येणाऱ्यांचा रोजगार द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे. मी कुणावर टीका टिप्पणी करत नाही, अशी परिस्थिती असताना सुद्धा आज आपल्या या भागामध्ये इतकं जीवावर जीवापार प्रेम करणारी माणसं पदरच्या खिशाला चाट लावून आमचा सत्कार करणारी माणसं आज ही माझ्या मोहोळ तालुक्यामध्ये आहेत, याच्याशिवाय दुसरं भाग्य कोणतं नाही असं मी समजतो. पुन्हा एकदा शिवाजींना पापरीकरांना मनपूर्वक आभार मानतो, त्यांचं ऋण व्यक्त करतो, आणि ह्या दोघा तिघांना भविष्यात आणि त्यांचे जे सत्कार मूर्ती सत्कार करणारे ह्यांना सुये चिंततो, आणि मी माझे दोन शब्द धन्यवाद.